सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज दुपारनंतर म्हणजेच 5 जून दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3,960 क्विंटल. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,200 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 100 क्विंटल. खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे अमरावती फळांनी भाजीपाला. या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 399 क्विंटल. अमरावती फळांनी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,200 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 12,121 क्विंटल. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,200 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला. येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 4,000 क्विंटल. येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,750 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,025 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंदरसूल. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3,000 क्विंटल. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,750 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,052 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1,000 क्विंटल. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,975 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,131 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 6,700 क्विंटल. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,950 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,181 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड. मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1,200 क्विंटल. मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,021 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,850 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,109 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत. या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 16,200 क्विंटल. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,900 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3,267 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर शेवटची बाजार समिती आहे वाई. वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 15 क्विंटल. वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,250 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3,000 रुपये प्रत्येक क्विंटल.